नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा मॅथमॅटिक्स 1चा म्हणजे गणित भाग 1चा पहिला धडा स्टार्ट केलेला आहे। पहिल्या धड्याचं नाव आहे संच, इन इंग्लिश सेट। तर संच या धड्यामध्ये एकूण 4 प्रॅक्टिस सेट्स आहे, 4 सराव संच आहे। त्यात आपल्याला एक एक सराव संच घ्यायचा आहे। तर आज आपण पहिल्या सराव संचाला स्टार्ट करूया। पहिल्या सराव संचाला स्टार्ट करण्यापूर्वी अगोदर मी 2 व्हिडिओ टाकलेले आहे, ते 2 व्हिडिओ जर तुम्ही चांगले बघितलेले असतील, त्यात मी दिलेले जे 26 संच आहे सगळे 26 सेट आहे जे सगळे ते तुम्ही जर पाठ केलेले असेल तर तुम्हाला हा सराव संच शिकायला बिलकुल मज्जा येईल आणि अजिबात तुम्हाला हा सराव संच अवघड वाटणार नाही। त्याच्यामुळे मला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही अगोदरचे व्हिडिओ एकदम चांगले बघत जा, मग पुढचा व्हिडिओ बघायला सुरुवात करत जा, ओके। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लर्न इझी विथ विष्णू मुळे सर, तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल, ओके। तर आता आपण सुरू करू सराव संच 1.1। सराव संच 1.1 मध्ये सगळे 5 प्रश्न आहे बघा, किती प्रश्न आहे, 5। देर आर 5 क्वेश्चन्स इन फर्स्ट प्रॅक्टिस सेट। आता पहिला प्रॅक्टिस सेट हा आपण घेतोय, त्यातला हा पहिला प्रश्न काय आहे वाचू आपण। खालील संच यादी पद्धतीने लिहा, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म, रोस्टर फॉर्म मध्ये लिहा, त्याला लिस्टिंग मेथड पण म्हणतात। खालील संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे, त्यासाठी याद्या पाठवायचे, ओके। तर मी कालच शिकवलं होतो तुम्हाला की हा पहिला संच बघा, समपूर्णांक संख्यांचा संच, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर, समपूर्णांक संख्यांचा संच। आपण संचाला एक नाव देऊया, समजा ए। संचाचं जे नाव असतं ते कधी पण कॅपिटल लेटर मध्ये असतं, मोठ्या लिपीत अक्षर लिहायचं, बरोबर करायचं आणि असं कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करायचं। आणि आता लिहा समपूर्णांक, समपूर्णांक कोणते असतात, 2चा पाढा, 2, 4, 6, 8 आणि डॅश डॅश। डॅश डॅश का लिहायचं, कारण समपूर्णांक अनंत असतात, संख्याचा कुठलाही प्रकार अनंत असतो। जर त्यांनी एक आपल्याला बाउंड्री लाईन दिली, एक लिमिट दिली, एक कुठेतरी एंड करून दिलं, तर मग आपल्याला इथं शेवटची संख्या लिहावी लागते। आता ते काय म्हणतात, फक्त सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स, समपूर्णांक संख्यांचं संच, समपूर्णांक संख्या अनंत आहे पण त्या काय अशी यादी बनवायची, ओके। दुसरा प्रश्न नीट वाचा, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच, हे लक्षात घ्या, नवीन नाव आलेलं, मूळ संख्या नाहीये फक्त सममूळ। आता सगळ्या मूळ संख्या मी तुम्हाला दाखवतो, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत, ह्या मूळ संख्या आहेत। पण यातल्या तुम्ही जर बघितल्या ना, तर ही जी 2 एकमेव अशी संख्या आहे की जी इव्हन आहे, जी सम आहे। म्हणून तुम्हाला जेव्हा पण असा प्रश्न येतो सममूळ संख्या लिहा, तेव्हा तुम्ही फक्त ही एकटी लिहू शकता। कारण मूळ संख्या म्हणजे ज्या कुणाच्या पाठात येत नाही, अशा खूप साऱ्या मूळ संख्या आहेत, पण राहिलेल्या सगळ्या मूळ संख्या ह्या विषम आहेत। संख्यांचे 2 प्रकार पडतात, सम आणि विषम, इव्हन आणि ऑड। 2च्या पाड्यावाल्या ज्या संख्या असतात त्यांना इव्हन नंबर्स म्हणतात, त्यांना समसंख्या म्हणतात। आता 2च्या पाड्यावाल्या इथं समसंख्या कोणती आहे, फक्त एवढी एकच आहे, ह्या मूळ आहे आणि सम ही एवढी एकच आहे। म्हणून सममूळ संख्यांचा संच तयार करताना आपण त्याला नाव पी देऊ आणि आता त्याचे घटक एकच येईल, फक्त 2, कारण एवढी एकच सममूळ संख्या आहे। सर संख्या 1 ते 50 पर्यंत, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या खूप आहे, पण त्यातली सममूळ संख्या इव्हन प्राईम नंबर, इव्हन प्राईम नंबर हा एकच आहे, लक्षात ठेवा। तुम्ही कधी म्हणा इव्हन प्राईम नंबर म्हटले हा, तर तुम्हाला इव्हन प्राईम नंबर म्हटल्यामुळे तुम्ही एकच संख्या लिहू शकता आणि ती म्हणजे 2। आपण संच यादी पद्धतीने लिहितोय रोस्टर फॉर्म मध्ये, रोस्टर फॉर्मला लिस्टिंग मेथड म्हणतात। आणखी एक बघा, सर्व ऋण पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांकांचा संच, पूर्णांक संख्या ह्या ऋण पण असतात आणि धन पण असतात। आता ऋण संख्यांचा संच लिहायचा आहे आपल्याला, मग तू कसं लिहिणार आपण, आपल्याला माहिती ऋण संख्या कुठून स्टार्ट होतात तेच माहित नाही आपल्याला, कारण त्या इकडे अनंत असतात। पण मग शेवटच्या 3 आपण लिहू शकतो, -3, -2, -1, याच्या पुढे मात्र ऋण संख्या नसतात, याच्या पुढे कोण येतो 0, त्याच्या पुढे कोण येतात धनसंख्या। म्हणून ऋण म्हटलं की इथं स्टॉप करा, असा संच मी काल पण घेतला होता, हो तुम्हाला लक्षात येत असेल। ऋण म्हटलं इकडे तुम्ही डॅश करा आणि ह्या शेवटच्या 3 संख्या लिहून दाखवा। सर आम्ही आणखी -4 पण लिहिलं तर चालतो, तुम्ही आणखी लिहू शकता, पण शेवटचे 1, 2, 3 लिहिले तर चालतो, ओके। आता हे बघा चौथा प्रश्न, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच, संचाचं एक नाव द्या कोणतं पण। आता मूळ स्वरांचा संच म्हणजे 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम, 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम सूर लिहायचे आपल्याला, तर आपण एक नाव लिहूया समजा ए, आणि सूर माहितीचे सगळ्यांना, सा रे ग म प ध नी, असे संगीतातले 7 सूर लिहायचे।
मराठी वाल्यांनी पण लिहा, सा रे ग म प ध नी, याचा मी काल तुम्हाला होमवर्क पण दिलता, बघा आठवत असेल तुम्हाला, होमवर्कला भरपूर गणित दिलते पण काहीच मुलं होमवर्क करू लागलेले आहे, काहीच मुलांनी मला फोटो काढून दाखवले की हे गणित चेक करा सर, पण बऱ्याच जणांनी आणखी त्याचे फोटो काढलेले नाहीये, बऱ्याच जणांची फेर रजिस्टर पण सुरू झालेली नाहीये बहुतेक, तर सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की आज मात्र तुम्ही फेर रजिस्टर करायला बिलकुल उशीर करू नका, कारण पुढे धडा गेला की मग तुम्ही मागे पडून जाल आणि मग तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. आजपर्यंत तुमचं सगळं अप टू डेट कम्प्लीट राहिलं पाहिजे आणि जे जे होमवर्कचे गणित आहे त्याचे फोटो काढून मला दाखव. ओके, तर हा होता पहिला प्रश्न, यादी पद्धतीने लिहा. आता हा दुसरा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर टू काय आहे की राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. हे चिन्हावालं विधान शब्दात लिहा, याची पण काल प्रॅक्टिस घेतली मी. हे एक सिम्बॉल आहे, काही लोकांनी काल ई काढलं त्याला, हे ई नाहीये बाळा, हे असं आडवा सी आहे आणि त्याच्या पोटात रेष आहे, याला काय म्हणतात, सा घटक आहे. काय म्हणतात, याला सा घटक आहे. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, चार छे तीन हा संच क्यूचा घटक आहे, संच क्यूचा घटक आहे, एकदम इझी, हे येतच तुम्हाला सगळ्यांना, हो की नाही. हे चा घटक आहे म्हणजे हा चार छे तीन या संच क्यूचा काय आहे, घटक. हे जे नाव असतं ना ते संचच नाव असतं, संच क्यू इथं यम असेल तर संच यम, एकदम सोपं. म्हणजे कसं इंग्लिश मध्ये, फोर अपॉन थ्री इज एन एलिमेंट ऑफ, इज एन एलिमेंट ऑफ सेट क्यू, सेट क्यू असं लिहायचं याला चिन्हाला, एकदम इझी मी तुम्हाला देणारच आहे. आता हा सांगा चा घटक आहे की नाही आहे, नाही आहे, हे चिन्ह कसं आहे, असा आणि मग अशी तिरपी रेषे, म्हणजे घटक नाही वाले चिन्ह आहे. म्हणून तुम्ही काय म्हणणार, ऋण दोन हा संच यांचा घटक नाही, संच यांचा घटक नाही. निगेटिव्ह टू इज नॉट an element of set n, एकदम इझी आहे की नाही. हे असं चा घटक आहे, चा घटक नाही, एलिमेंट नॉट एलिमेंट, एलिमेंट नॉट एलिमेंट. ओके, मी होमवर्कला देणारच आहे तुम्हाला. आणि हे हा गुणधर्म पद्धतीचा संच आहे, पण याचं वाचन नेमकं कसं करता, याला शब्दात कसं सांगता, हे तुम्हाला जमलं पाहिजे. हा एकदा मराठीत सांगतो बरं का, हा बघा, आता या संचचं नाव काय आहे, पी. म्हणून संच पी चे, संच पी चे, हा कॅपिटल पी आहे, संच पी चे घटक, संच पी चे घटक कोण आहे, पी. असे आहेत की, असे आहेत की पी ही विषम संख्या आहे, असं वाचन करतात बघा लोकांना. कसं वाचन करतात बघा, थोडं क्रिटिकलच आहे. हा संच पी आहे, ह्या संच पीचे घटक पण पीच आहे. इथं मी पी एक्स वाय काही पण घेऊ शकतो, इथं छोट्या लिपीतलं पी आहे. संच पीचे घटक पी असे आहेत की, ह्या उभ्या रेषेला वाचता असे आहेत की, आणि मग हे पुढचं विधान, पी ही विषम संख्या आहे. हा मी तुम्हाला आणखी एक्झाम्पल दाखवेल मोकळे. आता इंग्लिश मध्ये कसं लिहिता, सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पी, एवढं तर लिहावंच लागेल तुम्हाला. सेट पी, सेट पी इज अ सेट ऑफ ऑल पी, आणि मग सच दॅट, सच दॅट पी इज एन ऑड नंबर. ओके, तुम्ही बघा बघा, मी तुम्हाला दाखवतो बघा. समजा ह्या असा एवढं वाचायला शिका पाहिजे, काय की संच ए चे घटक, संच ए चे घटक कोणते, एक्स, असे आहेत, असे आहेत की, एवढं वाचतं एवढं, याला एवढं वाक्य एवढं फिक्स आहे. याला संच ए म्हणायचं आणि चे घटक कोण, एक्स, संच ए चे घटक कोण, एक्स, संच ए चे घटक कोण, एक्स, असे आहेत की. इन इंग्लिश कसं, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स, एवढं तो फिक्स आहे. आणि मग पुढे सर्च द्या. आता जर मी इथं अक्षर बदललं तर काय बदलेल बघा तुम्ही, हा हे असं लिहिता बरं का. मी इथं जर संचचं नाव बी घेतलं आणि इथं अक्षर वाय घेतलं तर मग काय होईल माहितीये, संच बी चे घटक कोणते, वाय, असे आहे. म्हणजे काय, सेट बी इज अ सेट ऑफ ऑल वाय असे, राईट ना. मी जर का हे यम सेट घेतलं आणि याच्या पुढे ए लिहिलं तर मग कसं होईल सांगा, संच यम चे घटक ए असे आहेत की. म्हणजे सेट यम इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट,
पण मग ह्या रेषेच्या पुढचं वाचायचं. ओके, तर हे एकदम इझी बाळगो, जास्त काही अवघड नाही. मी तुम्हाला याची होमवर्कला गणित देतो. प्रश्नात एवढे तीनच गणित होते, प्रश्नात एकच गणित दिलेलं आहे लिहायला, पण मी तुम्हाला होमवर्क साठी देतो याच्या पुढचे गणित आता. ओके, चौथ्यापासून चौथ आता समजा हे लिहा तुम्ही, पाचवं हे लिहा. शब्दात लिहायचंय बरं का तुम्हाला हे सगळ्यांना, सगळ्यांना हे काय करायचे, शब्दात लिहायचे. बघा तुम्ही लक्ष द्या, पहिला दुसरा प्रश्न तुम्ही बघत होता की हे जे चिन्हात दिलेलं आहे ते शब्दात लिहायचं, ते याला चा घटक आहे वाचता, याला चा घटक नाही वाचता. इट इज एलिमेंट, इट इज नॉट एलिमेंट. ओके, हे दोन तुम्हाला प्रकार कळाले. आणि हा तिसरा प्रकार की इथं संच गुणधर्म पद्धतीने दिलेले आहे, त्याचं वाचन कसं करायचं. आणि हे तीनच प्रश्न त्यांचे मेन प्रश्नातले होते. आता मी एवढे चार पाच तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मला हे शब्दात लिहून दाखवायचे तुम्हाला, हे सगळं शब्दात. जसं इथं काय लिहाल तुम्ही, चार हा संच यांचा घटक आहे, फोर इज एन एलिमेंट ऑफ सेट एन. इथं काय लिहाल, मायनस तीन हा संच डब्ल्यूचा घटक नाही, मायनस थ्री इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट डब्ल्यू, असं लिहा तुम्ही. जास्त गोंधळ नका होऊ देऊ, व्यवस्थित कम्प्लीट करा. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण आता. हा प्रश्न क्रमांक तीन बघा, प्रश्न कसा विचारलाय की कोणतेही दोन संच, कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. म्हणजे कोणते पण दोन संच लिहा, पण ते यादी पद्धती पण लिहायचे आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. एकदम इझी. समजा आपण एन संच घेऊ, ही झाली यादी. सांगा कशाची यादी, तुम्हाला माहिती सगळ्यांना, नैसर्गिक संख्यांची. मग यालाच गुणधर्म पद्धतीने कसं लिहितो आपण, असं लिहितो ना की संच यांचे घटक एक्स असे आहेत, की संच यांचे घटक एक्स असे आहेत, की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर, बरोबर ना. असं कोणतंही लिहा तुम्ही, तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे एनी टू. पण जो संच यादी पद्धतीने लिहाल तोच गुणधर्म पद्धतीने लिहा. हे नैसर्गिक संख्या आहे. मी तर पूर्ण पूर्णांक कशाची पण यादी घेऊ शकतो, संगीतातले सूर घेऊ शकतो, इंग्रजीतले स्वर घेऊ शकतो. हा ओके. आता दुसरा लिहा, कोणता पण लिहा. समजा त्याचं नाव घेतलं मी ए, आणि संच कोणतं लिहिला ए ई आय ओ यू, तर कळालं असेल ही यादी कशाची तुम्हाला. कशाची यादी, स्वरांची, लिस्ट ऑफ वॉवल्स. म्हणून तुम्ही काय लिहिणार, ए इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट, काय की एक्स इज अ वॉवल, बरोबर ना. एक्स इज अ वॉवल म्हणजे एक्स हे स्वर आहे, झालं. म्हणजे दोन संच आपल्याला लिहायचे होते बाळांना. कोणते पण दोन संच तुम्ही लिहू शकता, पण जे दोन संच तुम्ही लिहिणार आहात ते यादी पद्धतीने पण आणि गुणधर्म पद्धतीने पण लिहित आहे. आणि पहिला सराव संच याचाच की एक सराव, एक जो सेट तुम्हाला यादी पद्धतीने लिहिता येतो तो तुम्हाला गुणधर्म पद्धतीने पण लिहिता आला पाहिजे. आला पाहिजे की नाही, कसं लिहितं गुणधर्म पद्धतीने. काल पण शिकवलं भरपूर वेळा, संचचं नाव तेच असतं, बरोबरचं चिन्ह तसंच असतं, महिरपी कंस पण तसंच असतो. इथे एक छोट्या लिपीतलं अक्षर घ्यावं लागतं, कोणतं पण घ्या, ए पासून तर झेड पर्यंत कोणतंही घ्या, छोट्या लिपीतलं घ्या. त्याच्यानंतर एक उभी रेष ओढावी लागते आणि मग सांगावं लागतं ही कशाची यादी काय आहे हे. एक्स ला एक्सप्लेन करावं लागतं, एक्स म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. इथं एक्स म्हणजे काय, स्वर. असं एकदम इझी आहे. पण काल भरपूर जणांनी प्रॅक्टिस केलेलीच असणार आहे. आता बघा पुढं, आता हा प्रश्न चौथा, पाचच प्रश्न आहे याच्यामध्ये. हा चौथा हा परत तोच प्रश्न आहे बघा, की खालील संच यादी पद्धतीने लिहा. हा सगळ्यात मेन आहे. याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्या दिवशी जे 26 संच दिलेले ते तुम्ही पाठ करा. एकदा ते पाठ झाले की तुमचा प्रश्न मिटला.
मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही जर ते संच चांगले पाठ केले ना, ते याद्या जर चांगले पाठ केले ना, तर तुम्हाला राहिलेला पूर्ण धडा बिलकुल आवड वाटणार नाही. आणि जर तेच पाठ नाही गेलं ना, तुम्हाला पुढचा धडा काहीच कळणार, कारण यादी जमणं खूप महत्वाचं आहे. ओके, तर यांना पण आपण लिस्टिंग मेथड मध्ये लिहिणार आहोत, यादीने लिहिणार आहोत. आता भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच एक नाव द्या. हल्ली असले महिने भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने काय नाव आहे त्यांनी सांगा. चैत्र, वैशाख, काल पण लिहिले होते आपण म्हणजे पहिल्याच व्हिडिओ मध्ये ज्येष्ठ, आषाढ, स्प्रिंग, ओके, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको म्हणून व्यवस्थित लिहितोय. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्र, आयन, काय, पौष आणि माघ आणि फाल्गुन. पौष, माघ आणि फाल्गुन यांची यादी तुम्ही चांगली पाठ करा. आणि मी हे मराठीतच लिहिलेलं आहे, फक्त इंग्लिशवाल्यांनी तर आणखी तुम्हाला चांगले समजून घ्यावं लागेल. चैत्र तुम्हाला स्पेलिंग येतच सगळ्यांना, सी एच ए आय टी आर ए, डायरेक्ट ती स्पेलिंग लिहायची. वैशाख, व्ही ए आय एस एच ए के एच, अशा टाईपचे स्पेलिंग लिहा. पण हे पाठ करा 12 महिने भारतीय सौर वर्षाचे. ओके, आणि आता हा खूप सोपा, काही पण नाव द्या. सेटला नाव दिलं आपण यम, आणि काय म्हणतात ते सेट मध्ये काय की कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांत संच, यातले अक्षर सांग. फक्त रूल काय आहे, यातले अक्षर सांगताना काळजी एकच घ्या की कोणतंही लेटर परत सांगू नका. हा सांगा कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते कोणते अक्षर आहेत. आता शेवटी वर्ड जर का आपल्याला कॅपिटल लेटर म्हणला असेल तर तुम्हाला इथं दिलेले शब्द पण कॅपिटलच लिहावा लागेल. सांगा पहिलं अक्षर सी, दुसरं ओ, तिसरं एम, चौथं पी, पाचवं एल, सहावं ई, परत यम. यम झालेलं लिहू नका, ई झालेलं लिहू नका, एल लिहा, टी लिहा, असं जमेल की नाही. हे खूप सोपं आहे, हे मी दिलेलं पण आहे. फक्त एकच काळजी घ्यायची, सगळे लेटर लिहायचे, फक्त एकही लेटर डबल होऊ द्यायचं नाही. कारण संचाचा तोच नियम आहे की कुठलाही घटक त्याच्यात डबल चालत नाही, एकच घटक आपण दोन वेळा लिहू शकत नाही. ओके, आणि हा पण पुढचा सेट एकदम इझी. संचाचं नाव घेतलं ए, आणि आता ते सांगताय की मानवीय सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. सांगा मानवीय ज्ञानेंद्रिय, सेन्सरी ऑर्गन, माहिती सगळ्यांना. पहिला नोज, मग इयर, मग आय, मग टंग, मग स्किन, लिहा असं एकदम व्यवस्थित. मराठीवाल्यांनी पण लिहा, नाक, कान, डोळा, घसा आणि त्वचा, जीभ, सॉरी घसा नाही जीभ, टंग म्हणजे जीभ आणि त्वचा. ओके, एकदम इझी बघा. आपण संच यादी पद्धतीने लिहितोय आणि हे मी तुम्हाला ऑलरेडी लिहिलेलं आहे, काल पण याची मी भरपूर प्रॅक्टिस घेतलेली वाहन, त्याच्यामुळे आता मी परत तिथं वेळ लावत बसावं असं तुम्ही वाटू देऊ नका. मी फास्ट घेतोय पुढे. आता काय म्हणतायत की 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मधील, 1 ते 20 मधील मूळ संख्या. मूळ संख्या कोणत्या असतात? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. याच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण बाउंड्री लाईन 1 ते 20 मधली मूळ संख्या. मूळ संख्यांचं गणित नेहमी परीक्षेला विचारलं जातं. मूळ संख्या तुम्ही पाठ करा, आणि मूळ संख्येमध्ये पण ही 2 जी ना, हिला सम मूळ संख्या म्हणता, हे पण विसरू नका. सममूळ, इव्हन प्राईम नंबर्स, प्राईम नंबर चांगले पाठ करा. ऍटलीस्ट 50 पर्यंत तरी प्राईम नंबर पाठ करा. ओके बाळांनो, आता बघा पृथ्वीवरील खंडांचा संच. पृथ्वीवरील खंड माहिती सगळ्यांना, पृथ्वीवरील खंड सांगा सगळे, किती खंड आहेत आता? सगळे 7 खंड. पहिला आफ्रिका, मग आशिया, मग अंटार्क्टिका, मग ऑस्ट्रेलिया, मग साऊथ अमेरिका, मग नॉर्थ अमेरिका, आणि मग युरोप. तुम्ही मागे पुढे केले तर चालतात, मागे पुढे झालं तर इट्स नॉट दॅट मच प्रॉब्लेम. तुम्ही संसदले जे घटक आहे नावं मागे पुढे, युरोप तुम्ही पहिल्यांदा लिहिलं काय, आधुनिकानंतर लिहिलं काय, नो प्रॉब्लेम एट ऑल. हा तुम्ही असे लिहू शकता कसे पण. मराठीवाल्यांनी पण लिहा आफ्रिका, आशिया, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोप. ओके बाळांनो, 7 खंड मी पहिल्याच दिवशी लिहून दिलेले आहे तुम्हाला. हा संच आतापर्यंत किमान 2-3 वेळा लिहिला असेल आपण.
ओके एकदम इजी बघा हे पाच प्रश्न त्यांचे होते बाळांनो यादी पद्धतीने लिहायला लावलेले एकदम इजी तुम्हाला समजलेलेच असणार आहे सगळ्यांना आणि मी काही तुम्हाला होमवर्कला देतोय पाच मी होमवर्कला दिलेले बऱ्याच जणांना फळ्यावरचं अक्षर नीट दिसत नाही म्हणून मी वाचून दाखवतो हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच सेट ऑफ वॉवल्स सातव्या नंबरचं सॉरी हे सातव्या नंबरचं हे आठव्या नंबरचं हे नवव्या नंबरचं आणि हे दहाव्या नंबरचं ओके तर सातव्या नंबरचं टिकटॉक या शब्दातील अक्षरांचा संच म्हणजे सेट ऑफ लेटर्स इन वर्ड टिकटॉक टिकटॉक मधले अक्षर एक ते चाळीस पर्यंतच्या मूळ संख्यांचा संच सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन वन टू फोर्टी आणि तीस दिवस असलेल्या महिन्यांचा संच सेट ऑफ मंथ्स हॅव्हिंग थर्टी डेज आणि इंद्रधनुष्यातील रंगांचा संच सेट ऑफ कलर्स ऑफ रेनबो एकदम इझी यादी पद्धतीने लिहायला विसरू नका ओके आणि चांगले वाचा आणि ते सव्वीस संच पाठच करा कारण पुढं उद्यापासून ते आपल्याला खूप लागणार आहे त्याच्यामुळे जोपर्यंत तुमच्या ते सव्वीसच्या सव्वीस संच व्यवस्थित नाही समजून येत ना तुम्हाला त्यांच्या याद्या नाही पाठवत ना तर पुढे जाणं योग्य ठरणार नाही जर तुम्हाला वाटत असेल पुढचे सराव संच आपल्याला यावे तर तुम्ही पहिल्यांदा ते संच चांगले पाठ करा ओके आता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय बघा की राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड आपण कालच ह्या दोनच पद्धती शिकलो मेन सराव संच या दोन पद्धतीचाच आहे की एक संच आपल्याला यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहिता आला पाहिजे आता आपल्याला त्यांनी याद्या दिल्या आपल्याला तो गुणधर्म पद्धतीने लिहिता आला पाहिजे तर गुणधर्म पद्धतीने लिहिताना खूपच सोपं आहे एकदम हे एक संचाचं नाव लिहून घ्या इथे एक छोटं लेटर लिहून टाका आणि ह्या लेटरला आता एक्सप्लेन करा की हे काय आहे काय दिसतंय तुम्हाला हे सगळं हे काय दिसतंय जर तुम्ही विचार केला ना तर यांना आपण एक चार नऊ सोळा या कुणाच्या तरी वर्ग असलेल्या संख्या की नाही म्हणून आपण यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतो म्हणून आपण लिहू एक्स ही कुणापेक्षा लहान शंभर नंतर वर्ग कोणता येतो एकशे एकवीस मग एक्स ही एकशे एकवीस पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे पूर्ण वर्ग संख्या आहे कारण याच्यानंतरचा जो वर्ग असतो ना बाळांनो शंभर दहाचा वर्ग आहे त्याच्यानंतर अकराच वर्ग एकशे एकवीस येतो की नाही म्हणून एकशे एकवीस पेक्षा लहान म्हणा याला तुम्ही एकशे एक पेक्षा लहान पण म्हणू शकता याला राईट ना हे यादी तुम्हाला कळालं पाहिजे म्हणजे काय एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर लेस दॅन 121 एकदम इझी बघा एकदम इझी हो की नाही तसं लिहिलं बघितलं आपण तुम्ही आपल्याला ही यादी कशाची होती हे माहिती होतं मी याला आणखी या पद्धतीने पण लिहू शकतो बघा की ए हा कुणाचा सेट आहे एक्सचा पण एक्स म्हणजे कोण एक्स म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे म्हणून मी एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर दाखवला आणि ही कोणती तरी संख्या म्हणजे एक पासून तर कुठपर्यंत आहे एक पासून तर दहा पर्यंत आहे एक पासून दहा पर्यंतच्या संख्यांचा वर्ग आहे ए हा कुणाचा सेट आहे एक्सचा आणि एक्स म्हणजे काय एनचा वर्ग आणि एन म्हणजे काय एन म्हणजे एक नॅचरल नंबर पण कशी लेस दॅन इलेव्हन म्हणजे काय होतं माहिती का ऑटोमॅटिकली यांची किंमत लेस दॅन इलेव्हन म्हणजे एक पासून दहा पर्यंत येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि मग तिथे त्याचे वर्ग बनता आणि मग तो आपला एक्स असतो असं पण लिहिता येते आपल्याला पण हे थोडं क्रिटिकल जातं मुलांना समजून यायला म्हणून आपण असं वर्डिंग मध्ये लिहिलं तर इट्स ओके इट्स गुड डायरेक्ट सांगून टाका ना पूर्ण वर्ग संख्या खतम का तसं हे सांगा आता मला सांगा ही कुणाची यादी आहे बी हा कुणाचा संच आहे वायचा बी इज अ सेट ऑफ वाय बी इज अ सेट ऑफ वाय सच दॅट हा आता वाय काय सांगा वाय काय सांगा वाय काय आहे हा सहाचा टेबल आहे ना म्हणून यांना सहाच्या पटीतील संख्या म्हणतात वाय ही सहाच्या पटीतील संख्या आहे सहाच्या पटीतील परंतु सहाच्या पटीतील आहे परंतु याच्यानंतर सव्वीस सहाचा बाणा तुम्ही सही अठराशे चाळीस म्हटले सही नऊ चौपन्न येते की नाही म्हणून ही वाय ही सहाच्या पटीतील परंतु चौपन्न पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे म्हणजे काय वाय इज अ नॅचरल नंबर विच इज मल्टिपल ऑफ सिक्स बट लेस दॅन 54 लेस दॅन 54 काळ होतो आपण ते तरी कळालं का सगळ्यांना कारण आपण जर सहाचा बाडा पुढे काउंट केला ना तर सही अठ्याच्या पुढे साहेब नव्वद चौपन्न येतं आणि या चौपन्नच्या पेक्षा कमी आहे जो पण बाळा आला का त्याच्या पटीतील संख्या म्हणायच्या
या पाचचा पाडा असेल तर पाचच्या पटीतील संख्या, या दहाचा पाडा असेल तर दहाच्या पटीतील संख्या, म्हणजे मल्टिपल ऑफ टेन. एकदम इझी बघा हे आणि हे दोघं पण चांगली समजून घ्या. आणि ह्या तर खूपच सोपे आहे. सांगा आता की यादी कुणाची वाटते तुम्हाला, लगेच कळतं आपल्याला. हे असे काहीतरी अक्षर दिले ना बंगड, हे कोणत्या तरी एका वर्डचे अक्षर असतात, कोणत्या तरी एका शब्दाचे अक्षर असतात. म्हणून सेटचं नाव सी, आणि सेट सी कुणाचा आहे, एक्सचा. आणि एक्स हे काय आहे तर स्माईल शब्दातले अक्षर. हे जे स्माईल वर्ड आहे ना, एस एम आय एल ई, या शब्दातील अक्षर आहे, या शब्दातील अक्षर आहे. म्हणजे एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड स्माईल. कळतंय का बाळांनो? जेव्हा मी तुम्हाला यादी पद्धत देणार ना आणि तुम्हाला गुणधर्म पद्धत लिहायला लावणार ना, तेव्हा तुम्हाला ती यादी कशाची हे सांगता झालं पाहिजे. आणि जेव्हा पण असे शब्द येतील ना, हे असे अक्षर येतील ना एबीसीडीचे, समजून घ्यायचे ते कोणत्या तरी शब्दाचे अक्षर असते, त्यांच्यापासून कोणता शब्द बनतो का याचा विचार करायचा. अर्थपूर्ण शब्द पाहिजे बरं का? बनतो, लक्षात येते तुम्हाला? याच्यापेक्षा वेगळा शब्द पण बनू शकतो याचा एखाद्या वेळेस, पण इथं तो स्माईलच बनतोय. आता इथं बघा, सांगा हे काय आहे, ही कशाची यादी आहे. डी इज द सेट ऑफ ए, छोट्या लिपीतला ए घेऊ आणि सांगू ए हे आठवड्यातील वार आहे. आठवड्यातील वार आहे, आठवड्यातील वारांची यादी नाहीये म्हणून आठवड्यातील वार आहे. इथं थोडी भाषा चुकली तरी चालतं. आठवड्यातील वार आहे, आठवड्याचा वार आहे, आठवड्यामधला वार आहे, आठवड्याच्या वाराचं नाव आहे, अशी लँग्वेज झाली तरी काही फरक पडत नाही. इट्स सिंपल. ए इज अ डे ऑफ वीक. ओके, आता ही सगळ्या यादी कशाची आहे, बऱ्याच जणांना लक्षात आलंच असणार आहे. एक्स इज अ सेट ऑफ स्मॉल एम घेऊ आपण इथं. पण सांगा एम काय आहे, हे तीन लेटर आहे ना, हे कोणत्या वर्डचे लेटर असू शकतात. तर तुम्ही जर विचार केला तर यांच्यापासून ई ए टी इट शब्द बनतो बघा, टी ई ए टी पण शब्द बनतो बघा, आणि ए टी ई एट पण शब्द बनतो बघा. हे तीन शब्द बनत आहे बघा, इट, ए टी ई एट आणि टी ई ए टी. तुम्ही कोणताही एक शब्द घेऊ शकता. म्हणून काय म्हणणार तुम्ही, एम हे टी या शब्दातील अक्षर आहे. M is a letter of word T. तुम्ही T च्या ऐवजी इट घेतलं तरी चालतं, इट घेतलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. ओके, एकदम सिंपल आहे बाळांनो. आपण दोन गोष्टी शिकलोय मेन. एक तर संच यादी पद्धतीने लिहिता आला पाहिजे, आणि यादी पद्धतीने लिहिलेला संच गुणधर्म पद्धतीने लिहिता आला पाहिजे. दोघांची चांगली प्रॅक्टिस करा. आत्ताशी आज आपला पहिला सराव संच संपलाय. पहिल्या सराव संचासाठी आपण आतापर्यंत तीन व्हिडिओ टाकलेले, तिन्ही व्हिडिओ बघा. पहिला सराव संच नीट समजून घ्या, त्याची फेअर रजिस्टर चांगली पूर्ण करा, आणि ती माझ्याकडून प्लीज मोबाईलच्या माध्यमातून फोटो काढून चेक करून घेण्याचा प्रयत्न करा. नाही चेक करून घेता आली तरी इट्स ओके, पण ऍटलीस्ट ती तुम्ही लिहा. आता मी ह्याच पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. गुणधर्म पद्धतीने तुम्ही हे लिहून दाखवा. त्यासाठी ह्या याद्या कशाच्या आहेत ते कळाले पाहिजे. ही यादी कशाची आहे, 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 आणि ही पण यादी कशाची आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही यांना गुणधर्म पद्धतीने लिहू शकणार नाही. आज मी तुम्हाला तीन होमवर्क दिलेले, तीन प्रश्नांचे, ते तिन्ही होमवर्क तुम्ही माझ्याकडून काय करून घ्या, चेक करून घ्या, आणि खूप चांगला अभ्यास करा. आणि तुम्हाला कुठे पण अडचण आली तर मला लगेच कॉल करा. आणि पुन्हा एकदा शेवटची रिक्वेस्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे लर्न इझी विथ विष्णूमुळे सर. ओके,